नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाइन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। आता तुमच्या समोर हा एक नकाशा दिसतोय। आता हा जो नकाशा आहे, हा नकाशा आहे मुंबईचा, कारण आपण दिशा आणि नकाशा हा भाग शिकतोय। म्हणजे आपल्या या मुंबई शहरामध्ये कोणत्या ठिकाणी कोणती ठिकाणं आहे हे आपल्याला शिकायचंय। मग त्यामध्ये उजवा आणि डावा, म्हणजे एकंदरीत हा जो भाग आहे हा आपला या नकाशावरून आपल्या लक्षात येईल। आता इथे हा जो नकाशा, या नकाशामध्ये अनेक ठिकाणं दाखवली आहेत, अगदी चर्चगेट ते दादर बांद्रा, नंतर CST ते कुर्ला घाटकोपर, अशा प्रकारची सुद्धा ठिकाणं दाखवलेली आहेत। आता आपण आपल्या पुस्तकातला जो पाठ आहे त्यातला काही भाग घेतोय। की जसं इथे तुमच्या समोर एक चित्र दाखवलेलं आहे, या चित्रामध्ये काय दिसतं, हा एक वर्ग आहे। त्या वर्गामध्ये त्या बाई मुलांना सांगतायत, काय सांगतात की त्या दिशा आणि नकाशाचीच माहिती त्या देत आहेत। मग त्या ठिकाणी जो काही त्या बाई उभ्या आहेत, जो फळा आहे तो फळा पूर्व दिशे पश्चिम दिशेला दाखवला गेलेला आहे। नंतर इकडे ही जी काही चित्र दाखवली गेली ही उत्तर दिशेला दाखवली गेली। त्यानंतर आणखी इकडे एक फलक दाखवलेला आहे तो पूर्व दिशेला दाखवलेला गेलेला आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी वर्गाची रचना की करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणची जी काही मुलं आहेत ती मुलं उभी आहेत। आता इथे जो आहे हा त्या वर्गाचा दरवाजा आहे, म्हणजे इथे मुलांच्या जवळजवळ दोन रांगा करण्यात आलेल्या आहेत। मग आता या दोन रांगा ज्या केल्या गेल्यात त्यामध्ये विद्यार्थी एकमेकाच्या समोर दाखवलेले होते अशा पद्धतीने, एक दोन, एक दोन तीन चार, अशा पद्धतीने हे विद्यार्थी समोरासमोर एकमेकाच्या तोंड करून उभे आहेत। म्हणजे याचाच अर्थ काय की इथे आता दिशा ठरवायची आहे। आता दिशा ठरवत असताना आपल्याला माहिती आहे की आपण सकाळी सूर्य कोणत्या बाजूला उगवतो आणि संध्याकाळच्या वेळेला सूर्य कोणत्या बाजूला मावळतो हे आपल्या लक्षात येते। कारण एकंदरीत असं आहे की ज्या बाजूला सूर्य मावळतो ती असते पश्चिम दिशा आणि ज्या बाजूला सूर्य उगवतो ती असते पूर्व दिशा। इथे तुमच्यासमोर इथे पूर्व दिशेचं चित्र दाखवलेलं आहे आणि या बाजूला पश्चिम दिशेचं चित्र दाखवले, इथे सूर्योदय झालेला आहे आणि इकडे सूर्यास्त झालेला आहे, हे सुद्धा आपल्या लक्षात येईल। त्याचबरोबर इथे सुद्धा एकंदरीत आपल्याला असं म्हणता येईल की आपण अनेक ठिकाणी फिरत असतो आणि कधी कधी काय होतं, एखाद्या नवीन ठिकाणी जेव्हा जातो तेव्हा आपल्याला आपण कोणत्या ठिकाणी आहोत हेच कळत नाही, कारण आपल्याला दिशाभूल झालेली असते। मग ही दिशाभूल जेव्हा होते तेव्हा आपण कोणत्या दिशेला आहोत हे ओळखण्यासाठी आपल्याकडे एक खूण असते आणि ती म्हणजे सूर्य। कारण सूर्याचं ठरलेलं एक चक्र आहे की पूर्व दिशेला उगवणे आणि पश्चिम दिशेला मावळणे, आणि ह्याच खुणेवरून आपण आपली जी काही प्रमुख दिशा आहे ती प्रमुख दिशा ठरवू शकतो की आता सूर्य कोणत्या बाजूला चाललेला आहे, मग संध्याकाळची वेळ म्हणजे तो पश्चिमेला चाललाय, किंवा सूर्य उगवला आहे म्हणजे याचा अर्थ पूर्व दिशा आहे, हे सुद्धा आपण या आपल्या सूर्यावरूनच किंवा सूर्योदयावरून आपण निश्चित ठरवू शकतो। त्याचबरोबर यामध्ये आणखी एक सांगायचं झालं तर सूर्य उगवण्याची जी दिशा आहे ना ती अगदी त्यामध्ये काही बदल होत नाही, सूर्य हा पूर्व दिशेलाच उगवतो आणि पश्चिमेलाच मावळतो, हे आपण लक्षात ठेवायचं आहे। त्याचबरोबर इथे सुद्धा तुमच्यासमोर चित्र दाखवलेली होतीच की जसं वर्गाच्या भिंती असतात आणि त्या वर्गाच्या भिंतींची दिशा ही वेगवेगळी असते, परंतु एकमेकींची दिशा मात्र विरुद्ध असते,
मग अशी विद्यार्थी जशी चार विद्यार्थी दाखवले होते त्या चार विद्यार्थ्यावरूनच इथे सुद्धा पूर्व म्हटलं की तिची विरुद्ध पश्चिम, उत्तर म्हटलं का तिची विरुद्ध दक्षिण. अशा प्रकारे ज्या मुख्य दिशा आहेत त्या पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण. आता इथे पुन्हा ते चित्र दाखवलं गेलेलं आहे. या चित्रामध्ये आपण मगाशी पाहिलं की काय काय आहे आणि काय काय नाही हे मगाशी आपण पाहिलेले, की जिथे प्रश्न दाखवला गेलाय की वर्गाचा दरवाजा कोणत्या बाजूस आहे, वर्गातील फळा कोणत्या नंतर वर्ग हा जो वर्गातील फळा आहे हा कोणत्या बाजूस आहे, या ठिकाणी हा दरवाजा आहे कोणत्या बाजूस आहे, टेबल कोणत्या बाजूस आहे हा टेबल दाखवलेला आहे, इथे नकाशा कोणत्या बाजूस आहे या ठिकाणी नकाशा सुद्धा दाखवलेला आहे, आणि भिंतीवरील चित्रे कोणत्या बाजूस आहे, ही जी चित्र दाखवली गेली ही कोणत्या बाजूस आहे. मगाशी तुम्हाला जो अशाच प्रकारचा एक वर्गाचा फोटो दाखवला होता, वर्गाचं चित्र दाखवलं होतं, त्यावर इथे दिशा लिहिल्या होत्या, ते चित्र बघून तुम्ही या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. याचबरोबर दिशा कशा ओळखता येतील, जसं म्हटलं की सूर्य उगवतो ती पूर्व दिशा आणि त्याच्या विरुद्ध असलेली दिशा पश्चिम, म्हणजे पूर्वेकडून तोंड करून उभे राहिल्यास डाव्या हाताची दिशा उत्तर आणि उजव्या हाताची दिशा दक्षिण. म्हणजे अशा पद्धतीने हे सुद्धा आपल्याला सांगतात. इथे हा मुलगा दाखवलेला आहे चित्रामध्ये, बघा याचा हा या हातावरून आणि तो सूर्याकडे तोंड करून उभा आहे आणि म्हणून तो पूर्वेकडे तोंड करून उभा आहे, म्हणजे एकंदरीत त्याच्या डाव्या हाताची जी दिशा आहे ती कोणती आहे, उत्तर दिशा आलेली आहे, आणि उजव्या हाताची दिशा ही दक्षिण आलेली आहे, हे आपण या चित्रावरून समजू शकतो. त्याचबरोबर आणखी पुन्हा ते चित्र इथे मोठ्या याच्यात दाखवलं गेले की तुम्हाला समजण्यासाठी इथे पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण. इथे सुद्धा दिशा दाखवलेली आहे, पूर्वची विरुद्ध पश्चिम, उत्तरची विरुद्ध दक्षिण. मग आता मुख्य दिशा आणि उपदिशा हे सुद्धा आपण लक्षात विचारात घ्यायला पाहिजे, की जसं पूर्वची विरुद्ध पश्चिम आहे, उत्तरची विरुद्ध दक्षिण आहे, मग याच्या आणखीन काही उपदिशा सुद्धा असतात. जसं उत्तर आणि पूर्व यांच्यामध्ये असते ईशान्य, म्हणजेच आणि तिची विरुद्ध असते नैऋत्य, नैऋत्यची विरुद्ध ईशान्य. नंतर पूर्व आणि दक्षिण यांच्या विरुद्ध आहे आग्नेय, आणि पश्चिम आणि उत्तर यांच्यामध्ये आहे वायव्य, वायव्याच्या विरुद्ध अग्नेय किंवा अग्नेयच्या विरुद्ध वायव्य. अशा प्रकारे या ठिकाणी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण वायव्य ईशान्य अग्नेय नैऋत्य, म्हणजे अशा प्रकारे या आपल्या दिशा मुख्य दिशा आणि उपदिशा सुद्धा आहेत. आता या दिशा म्हटलं की या दिशेचा आणखी काही उपयोग होतो दिशाचा, जसं विमान असतं, आता विमान खूप उंचावर असतं पण आपल्या त्यातून त्या वैमानिकाला जो काही चालवणारा वैमानिक असतो त्याला तर काही दिसत नसतं, परंतु त्या ठिकाणी त्या विमानामध्ये होका यंत्र असतं. कोणतं ठिकाण हे कोणत्या ठिकाणी आहे हे त्या होका यंत्रावरून आपल्याला समजतं, कारण होका यंत्र हे दिशा दाखवण्याचं काम करत असतं आणि त्या होका यंत्राच्या दिशेवरूनच या ठिकाणी हे विमान निश्चित स्थळी जे काही जायचं असतं त्या ठिकाणी जात असतं. हे ते तुमच्या समोर हे चित्र सुद्धा दाखवलं गेलेलं आहेच. त्याचबरोबर आणखीन माहितीसाठी इथे दोन चित्र दाखवली, की सूर्योदय आणि सूर्यास्ताची, की पूर्व आणि पश्चिम. बघा इथे कसे अगदी या चित्रावरून तुमच्या आणखी लक्षात येईल. मग इथे एक हवेची सुद्धा दिशा ठरलेली असते, हवा सुद्धा बघा कशा पद्धतीने ज्या ठिकाणी आपल्याला म्हणजे कधी कधी हवा जोरात येत असते, मग त्याची सुद्धा आपल्याला कळतं की अरे जोरात हवा आलेली आहे, आणि मग त्या हवेची दिशा कोणती आहे हे सुद्धा आपल्याला हवेवरून समजत असतं. इथे सुद्धा काही चित्र या चित्रावरून दिशा आपल्याला निश्चित करता येतात. मग आता आपण या दिशेवरून आता आपण आणखी वेगळ्या मुद्द्याकडे जाणार आहोत, तो म्हणजे जिल्हा, राज्य आणि देश. जसं आपण म्हणतो की भारत माझा देश आहे, आणि हे आतापर्यंत आपण वाचत आलोय, कारण भारत माझा देश आहे हे आपण दररोज ही आपली प्रतिज्ञा आपण घेत आहोत. मग त्या ठिकाणी राष्ट्र, राज्य आणि जग
हे शब्द सुद्धा आतापर्यंत आपण ऐकलेले आहेत। आता आपण नवीन काही शब्दाचा विचार करणार आहोत, जसं गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश, जग आणि पृथ्वी। हे शब्द विचारात घेत असताना आपण आपल्या घराचा जर विचार केला तर आपलं घर कोणत्या ठिकाणी आहे, जमिनीवरच आहे। पण परंतु ही जी जमीन आहे ही जमीन खूप दूरवर आहे आणि त्या जमिनीचं आपल्याला मोजमाप करणं अशक्य आहे। म्हणजे त्या ठिकाणी मोठ्या जमिनीचा जो काही आकाराचा जो काही तुकडा असतो त्या मोठ्या जमिनीच्या आकाराच्या तुकड्याला खंड म्हणतात आणि पृथ्वीवर खंडाप्रमाणे पाणी देखील पसरलेलं असतं त्याला महासागर म्हणतात। याशिवाय ही जी आपली पृथ्वी आहे, आपण जी पृथ्वी पाहणार आहोत किंवा तुम्ही पाहिलं असेल ते चित्र, तर त्या पृथ्वीला जग सुद्धा म्हणतात। आणि याशिवाय हे सगळं कशा पद्धतीने तयार होतं की जसं एखादा तालुका असतो अनेक गावं मिळून तो तालुका बनत असतो, त्यानंतर एखादा जिल्हा असतो अनेक तालुके मिळून तो जिल्हा बनत असतो आणि एखादं राज्य असतं ते अनेक राज्य मिळून अनेक जिल्हे मिळून ते राज्य बनत असतं। त्याशिवाय देश कसा घडत असतो तर अनेक राज्य मिळून तो देश घडत असतो। तर अशा पद्धतीने जिल्हा, राज्य आणि देश याची आपण ही माहिती घेत आहोत। आता इथे आपल्यासमोर एक नकाशा दाखवला गेलेला आहे आणि तो नकाशा आहे बृहन्मुंबईचा। खरं म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर प्रत्येक जिल्ह्याचा नकाशा हा वेगळा आहे। या ठिकाणी उदाहरण म्हणून तुम्हाला हा मुंबईचा नकाशा दाखवलेला गेलेला आहे। आता तुम्हाला नकाशा वाचन करायचं आहे। जसं या ठिकाणी या नकाशामध्ये एक सांगितलं की आपण राहत असलेल्या ठिकाणाचे नाव आपल्या जिल्ह्याच्या नकाशातील चौकटीत लिहा। म्हणजे आपण कोणत्या ठिकाणी राहतो ते या इथे लिहायचं असतं। आपल्या जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणाच्या नावाभोवती गोल करा आणि आपल्या ठिकाणी आपण कोणत्या जिल्ह्यात मध्ये राहतो त्याच्या ठिकाणी गोल करायचं आहे। आपल्या जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्याच्या नावांना चौकट करा। म्हणजे इथे हा जो नकाशा आहे ह्या नकाशाचं तुम्हाला वाचन करते। मग काय काय सांगितलं की आपण राहतो त्या ठिकाणी जो ठिकाणाला काय करायचंय, तिथे चौकोन करायचं आहे, जिल्हा आपला जिल्हा कोणता आहे त्याला गोल करायचा आहे, त्यानंतर जसं आपल्या शेजारचा जो जिल्हा आहे त्याला चौकट करायची आहे। आणि याशिवाय मुंबई शहर आणि मुंबई उपनगर हे जे दोन जिल्हे आहेत त्या ठिकाणच्या सीमेजवळ दोन प्रमुख स्थानं आहेत, त्यांची नावं चौकटीत द्यायची आहे। जसं या ठिकाणी बँड्रा आहे, असं तुम्ही या नकाशा बघून ते सांगू शकता। नंतर आपल्या जिल्ह्याच्या उत्तरेकडे जिल्हा कोणता आहे, आता नकाशाची उत्तर दिशा ही नेहमी अशी वरची असते आणि त्यावरून आपल्या जिल्ह्याच्या उत्तरेकडे जिल्हा कोणता आहे, तर इथे आपल्याला दाखवलं गेलं की ठाणे जिल्हा आपल्या उत्तरेला दिसून येतोय। तर अशा पद्धतीने आपण या नकाशाचं वाचन करू शकता। याचबरोबर तुमच्या माहितीसाठी इथे काही प्रश्न दिले गेलेले आहेत, जसं प्रमुख दिशांची नावे सांगा, तुम्ही उभे असतानाची दिशा कोणती आहे, त्यानंतर तुमचा मित्र कोणत्या दिशेला तोंड करून उभा बसला आहे, तुमच्या वर्गाचा दरवाजा कोणत्या दिशेला आहे, अशा पद्धतीने हे काही प्रश्न होते। आता इथे सुद्धा एक नकाशा वाचन करण्यासाठी तुम्हाला एक नकाशा आराखडा दाखवलेला आहे, त्याचं वाचन करायचं आहे। जसं इथे बघा, इथे घर दाखवलेलं आहे, दुकान दाखवलेलं आहे, रस्ता दाखवला आहे, बस स्टॉप, शाळा दाखवली आहे आणि झाड आहे, याचं वाचन करायचंय। जसं इकडे सूर्य दाखवलाय, म्हणजे इथे सूर्याची दिशा ही आहे पूर्व दिशा आहे आणि त्याच्या विरुद्ध पश्चिम, पूर्व पश्चिम, त्यानंतर इकडे दक्षिण उत्तर, अशा पद्धतीने या नकाशाचं आपण वाचन करू शकता। म्हणजे हे झाड कोणत्या दिशेला आहे, बस स्टॉप कोणत्या दिशेला आहे, शाळा कोणत्या दिशेला आहे, हे हा सुद्धा तुम्हाला एक अभ्यास आहे। नकाशा काढत असताना ह्या काही बाबी असतात की नकाशामध्ये जे काही भाग आहे त्यामध्ये प्राकृतिक आणि स्वाभाविक राजकीय नकाशे सुद्धा असतात, त्याचा एक भाग आहे। आता आपला दुसरा भाग येतो म्हणजे महाराष्ट्र राज्याचा नकाशा। आता इथे सुद्धा महाराष्ट्र राज्याचा नकाशा दिलेला आहे की यामध्ये वेगवेगळे रंग दाखवलेले आहेत आणि त्या रंगामध्ये मुंबई जी राजधानी आहे आणि उपराजधानी नागपूर सुद्धा दाखवलेली आहे। जसं इथे मुंबई दाखवलेली आहे आणि इकडे नागपूर ही उपराजधानी सुद्धा या नकाशामध्ये दाखवलेली आहेत। अशाच पद्धतीने या नकाशामध्ये औरंगाबाद, लातूर, नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे, कोल्हापूर, मुंबई
ही सगळी ठिकाणं ही जी मोठमोठ्या सिटी आहेत, मोठमोठी ही जी शहरं आहेत, ही वेगवेगळ्या रंगांनी इथे दाखवलेली गेलेली आहेत. आपण या नकाशाचं वाचन करत असताना हे शोधू शकता. आता आणखीन दुसरा एक आपला भारताचा नकाशा दिलेला आहे, भारत आपल्या देशाचा. इथे सुद्धा आपली राजधानी कोणती आहे ही सुद्धा दाखवलेली आहे. जशी आपली जी राजधानी आहे ती दिल्ली ही या ठिकाणी आपली राजधानी दाखवली गेलेली आहे. म्हणजे एकंदरीत त्याचबरोबर इकडे राज्य दाखवले गेले, जसं महाराष्ट्र राज्य आलेली इथे, मग त्याच्या महाराष्ट्राच्या जवळ गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, राजस्थान, म्हणजे अशा प्रकारची आपण या नकाशा सुद्धा वाचन करू शकता. नंतर एक हा जो पृथ्वीचा गोल दाखवलेला आहे हे आपलं जग आहे, हा जगाचा नकाशा गोल आहे. आणि इथे सुद्धा आपला भारत देश कोणत्या ठिकाणी दिसतो, तो या ठिकाणी दिसतो. म्हणजे इथे आपण एखादा रंग सुद्धा भरू शकता. आपण नकाशा जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर त्यामध्ये आपल्या भारतासाठी एक रंग भरू शकता की म्हणजे आपला भारत देश आपल्याला ओळखायला येईल. मग आपल्या भारत देशाच्या शेजारी इथे कोणती कोणते देश आहेत हे सुद्धा आपण दिशा आणि नकाशा हा भाग अभ्यासत आहोत. आता या ठिकाणी जे चित्र दिसतंय इथे दिशा आणि उपदिशा ह्या दाखवण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये आपण ज्या काही प्रमुख दिशा आहेत त्या प्रमुख दिशा पाहूया. उत्तर, उत्तरेची विरुद्ध दक्षिण. पूर्व, पूर्वची विरुद्ध पश्चिम. नैऋत्य, त्याची विरुद्ध आग्नेय, ईशान्य. आणि आग्नेयचे विरुद्ध वायव्य. अशा प्रकारे दिशा आणि उपदिशा हा एक भाग या ठिकाणी आहे. परंतु आपल्या ज्या मुख्य दिशा आहेत त्या प्रमुख दिशा चारच आहेत, जशा पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. या चार दिशेचाच आपण प्रामुख्याने अभ्यास करत आहोत. परंतु माहितीसाठी तुम्हाला या चार उपदिशासुद्धा सांगितल्या गेलेल्या आहेत, जशा वायव्य, आग्नेय वायव्य, नैऋत्य ईशान्य. त्याचबरोबर इथे काही प्रश्न आहे की पूर्व दिशा ठरवण्यासाठी कशाचा उपयोग होतो. आता आपल्याला माहीत आहे की सूर्य कोणत्या दिशेला उगवतो हे पहिल्यांदा आपल्याला माहीत आहे. माहिती आहे की सूर्य ज्या दिशेला उगवतो ती दिशा पूर्व दिशा असते. म्हणजे पूर्व दिशा ही आपल्याला सूर्य उगवण्यावरून आपल्याला माहीत होत असते. आता समजा रात्रीचा आपण कुठे जर प्रवास केला आणि सकाळ जर होत असेल, परंतु आपल्याला त्या ठिकाणी जर काही माहिती नसेल त्या ठिकाणाची, तर सूर्य ज्या दिशेला उगवतो ती दिशा आपण ताबडतोब समजू शकतो की ही दिशा पूर्व आहे. म्हणून या दिशेमध्ये काही फरक पडत नाही, कारण सूर्य उगवण्याची जो काही दिनक्रम आहे तो तसाच असतो की सूर्य पूर्वेलाच उगवतो आणि तो पश्चिमेलाच मावळत असतो. म्हणजे सूर्योदय सुद्धा पश्चिमेला होतो. पूर्व दिशेला सूर्योदय होतो आणि पश्चिमेला सूर्यास्त होतो. म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त हे फार महत्त्वाचे असतात आपल्याला पूर्व आणि पश्चिम या दिशा ठरवण्यासाठी. आता इथे सुद्धा हे चित्र दाखवलेले आहे. या चित्रामध्ये प्रश्न आहे की उत्तर दिशेच्या समोरील दिशा कोणती. आपल्याला पुस्तकाचा प्रश्न येतो, तर उत्तर दिशेच्या समोरची दिशा कोणती आहे, दक्षिण. मग तसंच पूर्व दिशेच्या समोरची दिशा पश्चिम, दक्षिणच्या समोरची उत्तर असं आपण सांगू शकतो. आता इथे हे चित्र आहे, याच्यावर सुद्धा आपल्याला एक प्रश्न असा आहे. तो प्रश्न असा आहे की चुंबकाची सुई कोणती दिशा दाखवते. चुंबकाची सुई हे आता हे काय आहे, होका यंत्र आहे. आणि होका यंत्रामध्ये हे जे चुंबकाचं काटा दिसतो, त्या चुंबकाची सुई ही नेहमी उत्तर दिशा दाखवत असते. उत्तर दिशा दाखवण्याचं काम या चुंबकामध्ये, या होका यंत्रामध्ये केलं जातं. बरं, चुंबकाची सुई ही नेहमी उत्तर दिशा दाखवत असते. इकडे इंग्रजीत दिलं आहे एन नॉर्थ,
एस साउथ, ई म्हणजे ईस्ट आणि डब्ल्यू म्हणजे वेस्ट. नॉर्थ साउथ ईस्ट वेस्ट, उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम. आता याच्यामध्ये आणखी आहे की जंगलामध्ये जंगल सफारीसाठी देशात परदेशात प्रवास करण्यासाठी दिशा आणि नकाशा यांचा उपयोग होत असतो. अनेक जंगलमध्ये सफारी केल्या जातात, म्हणजे जसं जंगल सफारी ज्याला म्हणतात की प्रवासी असतात, जंगलामध्ये फेरफटका मारतात, मग ते देशातील असतील परदेशातील असतील. परंतु जंगलामध्ये दिशा नकाशात माहीत जर झाल्या नाही तर त्यांना काहीच कळणार नाही, आणि यासाठी जंगलामध्ये दिशा आणि नकाशासुद्धा महत्त्वाचा आहे हे आपल्याला माहीत असायला पाहिजे. किंवा अनेक ट्रॅव्हल्स कंपन्या असतात, ट्रॅव्हल कंपन्या ह्यासुद्धा आपल्या ट्रॅव्हल कंपनीच्या मार्फत अनेक प्रकारचे प्रवासी किंवा जे काही पर्यटक असतात त्यांना घेऊन जाण्याचं काम करत असतात, आणि त्या ठिकाणी सुद्धा दिशा आणि नकाशा यांचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. म्हणजे एकंदरीत दिशा आणि नकाशा हे फार महत्त्वाचा एक भाग आहे हे आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत. या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत. त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत. आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायचे आहेत. धन्यवाद.